हॅलो, आम्ही चाललोय मॉलला. आहे आमचा आजचा आउटफिट. पहिला प्लॅन होता आम्ही जाऊ बीचवरती, पण मग एवढी थंडी पडते आज तिकडे जाऊन 2 मिनटं फक्त उन्हात बसून बाकी वेळ थंडीत कुडकुड करण्यापेक्षा आम्ही विचार केला आम्ही मॉललाच जाऊ. हाय की नाही? हो, आपण इकडे कुठे चाललो? आपल्याला कसं पायाने घेऊन जायचं? आपल्याला वॉनला जायचं. बस तिकडेच आपण पळालो तर आपल्याला लगेच तिकडे बस भेटेल. पळा. पळून आम्ही पोचलो बस स्टँडची. इथे बसच चालू तिकडेच आहे. चालत पण आलो. माहिती पडलं ती जवळ आल्यावर तिथे असेल नॉट इन सर्व्हिस. हे मूज मॅचवाला ॲप आहे ना, त्यांची मी पाकिस्तान मधली ऍड बघितली होती. त्यांनी तिकडे लिहिलं होतं वाय मॅरी युअर कझिन अँड यू कॅन फाइंड समवन ऑन मूज मॅच करून. आपल्याकडे इकडे दिल मिल एक ऍप होतं. हा, दिल मिल अजून चालू जास्त नेक्स्ट लेवल मार्केटिंग केलेलं त्यांनी. हो, की प्रत्येक स्टेशनला सबवे स्टेशनला त्यांचे होर्डिंग्स TTC ट्रेन मध्ये अजून काही वाचायलाच नव्हतं भाई. नॉट गोनेल आहे, मी इन्स्टॉल केलं होतं दिल मिल एकदा जेव्हा त्याची एवढी ॲडव्हर्टिजमेंट नव्हती तेव्हा. ते फ्री नाही आहे. बिलकुल फ्री नाही आहे. मला भाई फ्री ॲपवरती मॅच नाही आहेत. पैसे देऊन कोण मॅच मॅच करणार आहे? मोय मोय. हिरो पोचलो आम्ही आता 1 मिनिटला. जेव्हा अंदर काय एवढा डॅड जोक्स. हा, पण नाही असं आम्ही काही ठरवून नाही आलो आहे की काही विकत घ्यायचं आहे. आम्ही फक्त आलो कारण की घरात बसून बोर होत होतं आणि बाहेर थंडी होती, तसं इनडोअर्स कुठे फिरायचं म्हणून आलो. आता बघू, पण आय थिंक आम्ही बऱ्यापैकी मच्युअर झालो आहे. असंच फिजूलमध्ये आम्ही काही खर्च काय कुठे गेलं रे? आम्ही असं फिजूलमध्ये आम्ही असं काही खर्च करणार नाही, पण एव्हरी वन हॅज अ मोमेंट ऑफ वीकनेस. मला तर हे भेटले बघू कसे दिसतात. मेन गोष्ट त्यांना, पण तुला असे का घ्यायचे? एअरफोर्स आहे फक्त घालायचा त्रास आहे ना. हे लूज करून दे रे. आता नाही गेले तर फ्यूम टाक परत. माझा पाय काय मोठा झाला काय जण? तसं नसतं होत. नाईकीमध्ये आम्हाला काही चांगलं भेटलं नाही, तर आता आम्ही पुमाला आलो आहे. तर आता आम्ही यावर या शूजवर डिसाईड केलं आहे. मी आणि वेदांत दोघांनी सेम शूज घेतले आहेत. खूप जास्त कम्फर्टेबल शूज आहे. नाईकी एवढे कम्फर्टेबल नाही, खूप ओव्हररेटेड काम आहे त्यांचं. कारण की जर तुम्ही डंक्स घालून कुठे चालायला गेले तुम्हाला असं वाटेल तुम्ही भाई दगडावर चालताय. चला. तर आता आम्ही आलो आहे पिकल बॅरलला. बऱ्याच वेळापासून फिरत होतो आणि आता भूक लागली आहे. काय रे? हो, आता आम्ही मागवलंय एक बर्गर आणि एक बिअर. यांनी नॉन अल्कोहोलिक बिअर घेतली आहे कारण की काकू हा यांनी कधीच दारू पिली नाही आणि कधी पिणार पण नाही. आणि मी पण नॉन अल्कोहोलिकच मागवली आहे. मी पण काही करत नाही असं तुम्ही नाही तर तुम्ही ह्याला माझ्या सोबत फिरू नाही देणार. नॉन अल्कोहोलिक बिअर अशी दिसते. सोड्यासारखी आहे फक्त.
यू कॅनॉट इव्हन टेस्ट द अल्कोहोल. किती नर्वस झालाय तू. आम्ही एवढा विचार केला होता की खर्च नाही करणार, पण तरी थोडाफारच खर्च झाला, जास्त नाही झाला. फक्त ही जी बॅग घेतली ती महाग होती, पण तिची गरज होती म्हणून घेतली. After two drinks of non-alcoholic beers. Yes. I don't think they were really non-alcoholic. So, to finish this night off strong, Ami ordered kele don panache shots. We ordered two tequila shots. And yata, with this, we are ending the night here and the vlog as well. So, if you like this, please like, share and subscribe. And I'll see you in the next vlog.